नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक जो आहे यम नरसिंहम. ओके, तर यम नरसिंहम यांचे रिसेंटली एक दुःखद गोष्ट घडली की त्यांचे कोविडमुळे निधन झाले. तर त्या बाबतीत आयोगाचं इम्पॉर्टन्स खूप आहे यम नरसिंहम समितीबाबत. आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारलेले आहेत आणि एक भारतीय बँकिंग सुधारणांचे जनक म्हणून त्यांची एक ओळख आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीत प्रश्न 100% येऊ शकतो आगामी परीक्षांमध्ये. तर त्या दृष्टीनेच आपण हे बघणार आहे. तर सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण एक श्रद्धांजली आणि आपला टॉपिक सुरू करूया. यम नरसिंहम यांचं जे नाव आहे ते होतं मैदाओलू नरसिंहम. मैदाओलू नरसिंहम यांच्या बाबतीत थोडे बेसिक्स पाहूया, करंट अप्रोचनी जर प्रश्न आला तर, आणि आयोगाचे काही प्रश्न आहेत जुने ते पण आपण बघूया. यांचा जन्म 3 जून 1927 नेल्लोर मद्रास येथे झाला होता आणि मृत्यू 2021 कुठं झाला होता, हैदराबाद इथे. तर महत्वाची माहिती जी आहे, ज्या ओरिएंटेशनला प्रश्न येऊ शकतात त्यामध्ये बघा, 1950 ते आरबीआयमध्ये रुजू झाले होते रिसर्च ऑफिसर म्हणून. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव व नंतर सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. आरबीआयचे ते 13वे गव्हर्नर होते, महत्वाचा पॉईंट. वर्ल्ड बँक, IMF, एशियन डेव्हलपमेंट बँक या ठिकाणी त्यांनी काय केलेले आहे, कार्य केले आहे. 2000 त्यांना सर्वोच्च एक महत्त्वाचा पुरस्कार भारतरत्नानंतर जो आहे पद्मविभूषण, या पुरस्काराने त्यांना काय करण्यात आले आहे, सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांना कुठला पुरस्कार मिळाला होता हे लक्षात ठेवा. त्यांनी कुठं कुठं काम केलेले आहे, म्हणजे मी क्रक्स जे आहेत तेच इथं घेतलेलं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी कुठले कुठले पब्लिकेशन्स आहेत, रिसर्च पेपर कुठले आहेत ते सुद्धा मी घेतलेलं आहे. तर त्यांचे काही प्रकाशित पुस्तकं व रिसर्च पेपर बघा, इंडिया अँड द करंट क्रायसिस इन द इंटरनॅशनल इकॉनॉमी. त्यानंतर आहे वर्ल्ड इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट अँड प्रॉस्पेक्टस फॉर इंडिया, द फिनान्शियल सिस्टम रिपोर्ट, इकॉनॉमिक रिफॉर्म्स, डेव्हलपमेंट अँड फायनान्स, फ्रॉम RBI, रिझर्व्ह बँक टू फायनान्स मिनिस्ट्री अँड बियॉन्ड सम रिमेन सेन्स. ओके, हे तर त्यांचे काही पुस्तकं आहेत आणि रिसर्च पेपर आहेत. हे आपल्याला थोडंफार तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही हे स्क्रीनशॉटसुद्धा करू शकता, हे एक वेळ तुमच्याकडे असणं गरजेचं वाटते मला. त्यानंतर हाय डेटाबेस तुमच्याकडे करंट अप्रोचनी असणं गरजेचं वाटते. तर यामध्ये पद्मविभूषण, 13वे गव्हर्नर, RBIमध्ये रुजू केव्हा झाले होते, ओके, आणि त्या व्यतिरिक्त अर्थ मंत्रालयामध्ये ते सचिव आणि अतिरिक्त सचिव होते. या व्यतिरिक्त बघूया, यांच्या अध्यक्षतेखाली, यम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली 2 समिती नेमली होती, नरसिंहम समिती 1 आणि दुसरी होती नरसिंहम समिती 2. ओके, तर या बाबतीत जी समिती होती पहिली 1991 भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा किंवा भारतीय वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा याबाबत त्या समिती होती. आणि 1997 जी समिती होती ती होती बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती. यांच्या अध्यक्षतेखाली 2 समिती आलेली आहे. या व्यतिरिक्त नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली 1975 ग्रामीण बँक विषयक कार्यगट नेमला होता. ग्रामीण बँक विषयक कार्यगट, ओके, 1975 ग्रामीण भागामध्ये बँकांची साखळी निर्माण करण्याबाबत 91 समिती आणि 97 समिती. 91 समितीच्या बऱ्यापैकी शिफारशी आयोग विचारते, त्यामध्ये विशेष करून ज्या शिफारशी आयोगानं आजपर्यंत विचारलेल्या आहेत, विशेष करून CRR कॅश रिझर्व रेशो असेल किंवा स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असेल SLR, CRRचे प्रमाण 15% 3-5% पर्यंत काय करणे, कमी करणे, याबाबत त्यांची शिफारस एक महत्त्वाची आहे. आणि SLRचे प्रमाण जे आहे हे 38.5% 25% कमी करणे शिफारस होती SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. SLR मधील जे पैसे आहेत हे कर्ज देण्यासाठी बँकांना वापरता येत नाही, म्हणून त्यांनी SLRचे वर्णनसुद्धा बँकिंग क्षेत्रावरील कर म्हणून केले होते.
आणि बाकीच्या शिफारशी आहेत त्या महत्त्वाच्या शिफारशींमध्ये लक्षात घ्या. LPGला अनुकूल त्यांनी बँकिंग धोरण बनवायचं सांगितलं होतं. LPG म्हणजेच लिबरलायझेशन, म्हणजेच खाजगी क्षेत्रातील बँकांना परवाने द्या, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना खाजगीकरणाकडे मोठ्या प्रमाणात चालना द्या, तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांना चालना द्या आणि परकीय बँकांना भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये मुक्त प्रवेश द्या. म्हणजे LPGचे जेवढेही तत्व आहे, म्हणजे हे चॅप्टर जेवढं डिटेल्स माहीत असेल आपल्याला LPG ती तत्व जे आहे ते बँकिंग क्षेत्रामध्ये पाळण्याच्या त्यांनी शिफारशी केल्या होत्या 1991 समितीने. विशेष करून CRR SLR विशेष प्रश्न आलेले आहेत, बाकी एकदम सोपे प्रश्न आहेत, पण यावर्षी हे प्रश्न येण्यास शक्यता आहे. तर ते प्रश्नसुद्धा आपण बघूया. जुने काही जे आहेत, 1991 नरसिंह समिती कशी संबंधित होती, राज्यसेवा पूर्व 2012 जुना प्रश्न आहे पण महत्त्वाचा आहे, करंटला त्याचा अप्रोच वाढलेला आहे. तर दारिद्र्याबाबत नव्हती, आयात निर्यातबाबत नव्हती, बेरोजगारीबाबत नव्हती, बँकिंगची वित्तीय व्यवस्था याबाबत होती 91 समिती एम नरसिंह. त्यानंतर ह्या आपल्या काही ऑनलाईन बॅचेस आहेत यूट्यूब व्यतिरिक्त, जे ज्यांना करायचे आहेत डिटेलमध्ये आहेत. तुम्हाला जी बॅच तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही बिनधास्त करू शकता. बंधन नाही की बॅच केलीच पाहिजे, परंतु तुम्हाला जर आवडत असेल या व्यतिरिक्त करायची आहे तर तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1900 कधी केल्या आहेत, सुरू 92 केलेल्या आहेत. ओके, त्यानंतर म्हणजे ती समिती कधीची होती, 91 त्यांनी अहवाल कधी दिला आहे, 1992 दिलेला आहे. त्यानंतर पहा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफा क्षमता व कार्यक्षमता उंचावणे, कुठल्या क्षेत्रातील, सार्वजनिक क्षेत्रातील, जिथं मालकी सरकार प्लस कोणाची आहे, खाजगीची आहे. तसेच बँकांची सुरक्षितता, विशेष करून नॉन परफॉर्मिंग असेट जी NPA आहे याचं प्रमाण कमी करणे आणि बँकांना सक्षम करणे, तर ए पण बरोबर आहे. त्यानंतर बी आणि सी हे दोन्ही पण बरोबर आहे. तर यामध्ये बघा, ए बरोबर असून बी व ही सी, माफ करा, बी व सी ही एची काय आहेत उद्दिष्ट, सोप्या भाषेत काय, या समितीचे कुठले उद्दिष्ट होते, बी आणि सी, तर पर्याय क्रमांक किती येणार याचा, ए येणार. त्यानंतर नरसिंह समितीने 1991 खालीलपैकी कोणत्या संज्ञेचे वर्णन बँकिंग क्षेत्रावरील कर केलेले आहे, तर बँकिंग क्षेत्रावरील कर हे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो SLR चे वर्णन त्यांनी काय केलेलं आहे, बँकिंग क्षेत्रावरील कर संविधानिक रोकता गुणोत्तर. ओके, तर SLR वर्णन त्यांनी तसं का केलं, कारण की SLR मधून व्यापारी बँका जे कर्ज द्यायचे आहेत तर ते देऊ शकत नाहीत, तसंच तो पैसा सुद्धा वापरू शकत नाहीत, तो एका ठिकाणी पैसा पडून राहतो, त्यामुळे SLR वर्णन त्यांनी काय केलेलं आहे, बँकिंग क्षेत्रावरील कर केलेला आहे. नेक्स्ट आहे, खालील विधाने विचारात घ्या, राज्यसेवा मुख्य 2016 सरकारने एम नरसिंह समिती यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्र सुधारणाविषयक समिती नियुक्त केली होती, बरोबर आहे. या समितीने आपला अहवाल सरकारला 2000 दिला आहे, चुकीचा आहे. 91 समिती होती त्यांचा अहवाल 92 आणि दुसरी समिती होती 97 त्यांचा अहवाल 1998. ओके, तर यामध्ये पहिला पर्याय योग्य. नेक्स्ट आहे, भारतीय नाणेबाजारात भाग झाला बँकिंग सिस्टम. भारतीय बँकिंग सिस्टममध्ये परदेशी बँकांना मुक्त प्रवेश द्या, म्हणजे LPGमधलं ग्लोबलायझेशन तत्व आहे, मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती किंवा आयोगाने केली होती. ASO पूर्व 2015 प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. नरसिंह समिती, ओके, नरिमन समिती ही लीड बँक स्कीमबाबत आहे, यांनी धनंजय गाडगीळ यांच्या ज्या शिफारशी होत्या त्या पूर्णत्वास नेल्या, किंवा त्या शिफारशी बँकिंग क्षेत्रांचे हे प्रमुख होते तर त्या शिफारशी बँकिंग क्षेत्राला मान्य असतील अशी शिफारस कोणी केली होती, नरिमन समितीने केली होती. रंगराजनबाबत, गरिबीबाबत आहे, निर्गुंतवणुकीबाबत सुद्धा आहे. नेक्स्ट आहे, नरसिंह समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाण म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो SLR 38.5 किती करायचं सांगितलं होतं त्यांनी, 25% करण्याची काय केली होती, शिफारस. ओके, खालीलपैकी कोणती सुधारणा ही 1991 नरसिंह समितीच्या शिफारशींचा भाग नाही म्हणते, भाग नाही. ओके, तर आता यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे यामध्ये आपल्याला काही गोष्टी एक्स्ट्रा भेटतात यांच्या. ज्या व्यापारी बँका भांडवल पूर्ततेचा मानदंड पाळत असतील त्यांना रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय नव्या शाखा उघडण्याची काय दिली पाहिजे, मुभा. म्हणजे याचा अर्थ आहे की शाखांची संख्या काय करणे, वाढविणे. आता कुठली समिती असेल तर ही शिफारस खूप कायम आहे,
आणि कॉमन शिफारस आहे. शाखांचं जाळं काय करणे, विस्तारणे. कुठल्याच समितीने आजपर्यंत बँकिंग संदर्भात जे असतील त्यांनी शाखांची संख्या कमी करा असं अजिबात सांगितलं नाही. कारण की आतल्या बँकिंगचं उद्दिष्ट जे आहे ते आहे वित्तीय समावेशन, मुख्य उद्दिष्ट. ओके, वित्तीय समावेशन म्हणजे सर्वांना बँकिंगच्या जाळ्यामध्ये घेणे, तर त्यामुळे शाखांची संख्या वाढविणे म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. बँकांच्या कर्जावरील व्याजदराचे थर काय केले, कमी केले, हे सुद्धा बरोबर आहे. यांनी PLR बद्दल सांगितलं होतं, प्राईम लेंडिंग रेट. रोख राखीव निधी, कॅश रिझर्व रेशो आणि वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे SLR यांच्यात पुरेशी वृद्धी करणे. वृद्धी म्हणजेच काय करणे, वाढ करणे. तर हे चुकीचं आहे. त्यांनी CRRचे प्रमाण काय करायला सांगितलं होतं, कमी. आणि SLRचे प्रमाण काय करायला सांगितलं होतं, कमी. एक्स्ट्रीम कंडिशनला लॉजिक सांगतो की एम नरसिंहम यांच्या ज्या शिफारशी आहेत ह्या बऱ्यापैकी लॉजिकल गोष्ट सांगतो की ह्या बँकिंगच्या बाजूने झुकलेल्या आहेत. म्हणजे बँकिंगसाठी ज्या ज्या फायदे असतील बऱ्यापैकी, तर त्या शिफारशी लागू होतील. ओके, आणि बँकिंगच्या अपोजिटमधल्या शिफारशी ज्या आहेत, म्हणजे ही अपोजिटमधली आहे, CRR खूप जास्त वाढवणे किंवा SLR वाढवणे, त्यामुळे बँकांची पतनिर्मिती क्षमता घटते, त्यामुळे CRR व SLRचे प्रमाण वाढवण्याची शिफारस केलेली नाही. त्यांनी काय केलेली आहे, कमी करण्याची. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3. ओके, तर हे झाले बऱ्यापैकी जे प्रश्न आपण बघितलेले आहेत, हे एम नरसिंहम समितीच्या आधारावर विचारले आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर प्रश्न आहेत, काही महत्त्वाचे वाटले म्हणून आपण ते घेतलेले आहेत. परंतु करंट ओरिएंटेशनमध्ये महत्त्वाचा जो एरिया आहे की येऊ शकते आपल्याला करंटच्या प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे, ते म्हणजे निधनवार्ता. या बाबतीत आपल्याला ही माहिती 100% विचारण्याची शक्यता आहे. आणि बाकी जे लॉजिकल प्रश्न आहेत हे तुम्ही 100% सोडवू शकता, कारण की हे नेहमीच तुम्ही करत राहता. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, थँक्यू सो मच.